आंबोली घाटातून भरधाव वाहने जात असतात. या वाहनांखाली अनेक वन्य प्राण्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. आंबोली ही निसर्ग संपन्न आहे. वन्य जीव ही आंबोलीची संपत्ती आहे. ही संपत्ती धोक्यात आली आहे. या जीवसृष्टीचे रक्षण करणे गरजेचे बनले आहे. वाहन चालकांनी नैसर्गिक जीवांची हानी होऊ नये म्हणून आपल्या वेगाला ब्रेक लावणे गरजेचे आहे. आंबोली घाट मार्गातून प्रवास करताना रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठी झाडे आहेत. काही वेळा वन्य प्राणी पक्षी पाहावयास मिळतात. हीच आंबोलीची जीवसृष्टी आहे. एकीकडे आंबोलीच्या या जैवविविधतेचे रक्षण करण्यासंबंधीचे फलक घाटांमध्ये ठिकठिकाणी वनविभागाच्या वतीने लावण्यात आलेले आहेत. परंतु काही भरधाव वाहनांमुळे रस्त्यावर आलेले साप, बेडूक, सरडा यांसारखे प्राणी चिरडले जात आहेत. त्यामुळे वाहन चालकांनी याकडे लक्ष देऊन वाहने काळजीपूर्वक चालवावीत. कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक जीवांची हानी होऊ नये याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सोमवारी वनविभागाच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी वनस्पती आणि प्राणी यांचे जतन आणि संवर्धन करण्याची शपथ घेण्यात आली. त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सच्चिदानंद राऊळ, कोकण नाव, आंबोली.